अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। 2019 विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात खासदार सुप्रिया सुळे यांनी महापोर्टल बंद करून स्वर्गीय माजी उपमुख्यमंत्री आर आर पाटील यांच्या पद्धतीने पोलीस भरती केली जाईल याबाबतची घोषणा केली होती। त्याच अनुषंगाने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल महाराष्ट्रात 10,000 पोलिसांची भरती करणार असल्याची घोषणा केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने दिलेला शब्द पाळला असल्यामुळे संपूर्ण पोलीस भरती इच्छुक युवकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे। मी तुम्हाला शब्द देते की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता आली तर पहिला बदल करू म्हणजे तुमचं ते महा पोर्टल बंद करून टाकू आणि प्रत्येक मुलाला जोपर्यंत चांगल्या पद्धतीने नोकरी जशी कैलासवासी आर आर पाटलांनी केली होती ना, सगळ्यात मोठी महाभरती, तशी महाभरती पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष। माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या बैठकीमध्ये महाराष्ट्रामध्ये पुढील काळामध्ये 10,000 पोलिसांची भरती करण्याचा अतिशय महत्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। आपल्याला कल्पना आहे की महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था व्यवस्थित राहण्यासाठी आणि ज्या पद्धतीनं आमच्या पोलिसांवर जो मोठा ताण पडतो तो ताण कमी करण्यासाठी 10,000 पोलिसांची भरती महाराष्ट्रामध्ये होणार आहे। त्यामध्ये ग्रामीण भागातील आणि शहरी भागातील आमच्या तरुणांना या पोलीस भरतीमध्ये त्यांना अतिशय चांगली संधी त्यानिमित्तानं उपलब्ध होणार आहे आणि या अतिशय महत्वाच्या निर्णयाला माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी सुद्धा मान्यता दिलेली आहे। तसेच नागपूर जिल्ह्यातील काटोल मतदारसंघामध्ये महाराष्ट्राची पहिली महिला बटालियन उघडण्याचा सुद्धा निर्णय झालेला आहे। या महिला बटालियनमध्ये जवळजवळ 1400 आमच्या तरुणी यांना प्रशिक्षण त्या ठिकाणी देण्यात येईल। त्यासाठी जवळजवळ 100 एकरच्या वर त्यानिमित्तानं जागेचं सुद्धा पाहणी त्यानिमित्तानं करण्यात आलेली आहे। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।